स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। जिच्या खुशीतून स्वराज्याचं स्वप्न उदयास आलं, त्या राजमाता वीरमाता आऊसाहेब जिजाऊ पण ज्यांनी मुलखात राहूनही स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते म्हणजे शहाजीराजे भोसले। पण ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यातून अश्रू आणि अंगावर शरारा येतात ते म्हणजे संभाजीराजे पिताने निर्माण केलेल्या स्वराज्याचं रक्षणच केले नाही तर ते दहा पटीने वाढवले असे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। म्हणतात ना, नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका। दहाव्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला। शिवनेरी गडांवरती तोफांचा गडगडाट झाला, सनई गवडे वाजू लागले, एक रळत कढेकपारी दुमदुमली, अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला। दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्ट्यांचा सहारी जन्मला। माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला। अजून राजा जन्मलाही नव्हता पण मन झुकावे लागले हिमालयाला, तेही कारण पुजतो आम्ही शूराया। म्हणजे कोण? मावळ्यातील मेळ, मनगटातील बळ। शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून विचार आहेत विचार। विजेसारखी तलवार चालून गेला, निधडाच्या छातीवरती अख्ख्या हिंदुस्थानाला हलवून गेला, मुठभर सैनिकांना घेऊन हजारो सैन्यांना नडून गेला, असा माझा एकच राजा घडून गेला। शिवराय ऐकायला खूप सोपे आहेत, शिवराय बोलायला खूप सोपे आहेत, पण शिवरायाचा जयघोष करणेही खूप सोपे आहे, पण शिवरायांना अंगी करणे खूप अवघड आहे। शिवरायांना जो व्यक्ती आचरणात आणेल तो या जगावरती राज्य करेल। रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होऊन गेला, विचारात त्या सह्याद्रीला माझा राजा कसा घडून गेला। शेवटी एवढेच बोलू इच्छिते की इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, महाराष्ट्राच्या कणाकणावर शिवछत्रपती एकच होते। आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही।